जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो। तलाठी भरती क्वेश्चन पेपर जनरल सायन्स या विषयामधील 25 प्रश्न तुमच्यासमोर या व्हिडिओद्वारे रिप्रेझेंट करतोय। प्रश्न क्रमांक 1, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते? ऑप्शन नंबर 1 हे आपला ॲन्सर आहे, डोकेदुखी। ऑप्शन नंबर 2 होतं खोकला। ऑप्शन 3 डायरिया। 3 ऑप्शन डी निद्रानाश। तर गॅबियन तापाचं मुख्य लक्षण आहे डोकेदुखी। प्रश्न क्रमांक 2, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश डॅश हे औषध वापरतात। ऑप्शन 1 नॅलिडिक्स ॲसिड, ऑप्शन 2 ॲस्पिरिन, ऑप्शन 3 पॅरासिटॉल, ऑप्शन 4 रॅनटॅक। ऑप्शन नंबर 2 हे आपला ॲन्सर। प्रश्न क्रमांक 3, नगर परिषदेच्या प्रशासक प्रमुख कोण असतो? ऑप्शन 1 मुख्याधिकारी, ऑप्शन बी नगराध्यक्ष, ऑप्शन सी तहसीलदार, ऑप्शन 4 गट विकास अधिकारी। तर ऑप्शन नंबर 1 हे आपला ॲन्सर आहे, मुख्याधिकारी। प्रश्न क्रमांक 4, भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? तर बांगलादेश या देशाची सर्वात जास्त भूसीमा भारताला लागलेली आहे। ऑप्शन नंबर डी हे आपला ॲन्सर। प्रश्न क्रमांक 5, कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन बी हे आपला ॲन्सर, अनुताई वाघ यांनी लिहिला। प्रश्न क्रमांक 6, दत्त महात्म्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन बी हे आपला ॲन्सर, वासुदेव बळवंत फडके यांनी लिहिला। प्रश्न क्रमांक 7, डॅश डॅश व मुख्यमंत्र्यांनी दिलेला सल्ला राष्ट्रपतींना बंधनकारक असतो, तर पंतप्रधान व मंत्र्यांनी दिलेला सल्ला राष्ट्रपतींना बंधनकारक असतो। प्रश्न क्रमांक 8, शिखांमधील धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे कोणती सभा स्थापन करण्यात आली? ऑप्शन सी हे आपला ॲन्सर, सिंग सभा। सिंग सभा व शीख सभा या दोघांमध्ये खूप लोकांचं कन्फ्युजन होईल, तर याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 3, सिंग सभा। प्रश्न क्रमांक 9, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याचदा रिपीट झालेला आहे, कोणत्या लढाईमुळे इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 4, प्लासीच्या युद्धामुळे। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या लढाईमुळे इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये भक्कम झाला? ऑप्शन नंबर 1 हे ॲन्सर, बक्सारच्या लढाईमुळे इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये भक्कम झाला। प्रश्न क्रमांक 11, सियाचिन या हिमनदीला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण? तर याचा ॲन्सर आहे डॉक्टर मनमोहन सिंग, ऑप्शन नंबर 2। प्रश्न क्रमांक 12, देशात खाली दिलेल्या जागांपैकी कुठे ज्योतिर्लिंग नाही? रामेश्वरम ऑप्शन नंबर 1 आहे, सोमनाथ आहे, ऑप्शन सी बद्रीनाथ आहे, ऑप्शन डीचा जर विचार केला ऑप्शन डी बद्रीनाथ। बद्रीनाथ हे 4 धामांपैकी 1 आहे, त्यामुळे या ठिकाणी ज्योतिर्लिंग नाही। ऑप्शन नंबर 4 हे आपला ॲन्सर। प्रश्न क्रमांक 13, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एकूण 240 किल्ले होते, त्यापैकी डॅश डॅश किल्ले त्यांनी स्वतः बांधून घेतले? तर याचं ॲन्सर आहे मित्रांनो 111, ऑप्शन नंबर बी। प्रश्न क्रमांक 14, दूरदर्शन संचाच्या पडद्यावर दिसणाऱ्या चलचित्राचे कारण काय?
तर ऑप्शन नंबर बी है, याचा आंसर आहे दृष्टी सातत्य। प्रश्न क्रमांक 15, पहिली आवर्त सारणी किती मूलद्रव्यांची तयार करण्यात आली होती? ऑप्शन नंबर एक हे आंसर आहे 63 मूलद्रव्यांची तयार करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 16, धातू काढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात? नरमपणा, ठिसूळता, वर्धनीयता की तन्यता? ऑप्शन नंबर 4 हे आंसर आहे तन्यता। प्रश्न क्रमांक 17, भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया डॅश डॅश यांनी घातला? ऑप्शन नंबर बी हे आंसर, लॉर्ड मेकॉले यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला। प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम डॅश डॅश या वर्षी अस्तित्वात आला? ऑप्शन नंबर बी हे आपला आन्सर, 1966 रोजी अस्तित्वात आला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966। हे जे प्रश्न आहेत मित्रांनो, तलाठी भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। हे क्वेश्चन्स रिपीट होण्याचे 100% चान्सेस आहेत। प्रश्न क्रमांक 19, महसुली वर्ष कधी सुरू होते? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, 1 ऑगस्टला। प्रश्न क्रमांक 20, नरेंद्र मोदी हे भारताचे सध्याचे कितवे पंतप्रधान आहेत? ऑप्शन नंबर डी हे आन्सर, 16वे। प्रश्न क्रमांक 21, भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य कोणते? हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात की केरळ? ऑप्शन नंबर 4 केरळ हे आपला आन्सर। प्रश्न क्रमांक 22, अंतर्वक्र आरशामुळे अनंत अंतरावर असलेल्या वस्तूची प्रतिमा नामीवर डॅश डॅश आकाराची दिसते? अंतर्वक्र आरशामध्ये अनंत अंतरावर असलेल्या वस्तूची प्रतिमा नामीवर वस्तूपेक्षा मोठी आकाराची दिसते? ऑप्शन नंबर 2 हे आपला आन्सर। प्रश्न क्रमांक 23, वाऱ्याची व्याप्ती व वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, बॅरोमीटर। क्वेश्चन नंबर 24, चुनखडीस म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेटला खूप उष्णता दिली असता डॅश डॅश वायू बाहेर पडतो? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, कार्बन डायऑक्साइड। प्रश्न क्रमांक 25, चुंबकीय शक्ती सर्वात जास्त कोठे असते? ऑप्शन ए दक्षिण ध्रुव, ऑप्शन बी उत्तर ध्रुव, ऑप्शन सी चुंबकाच्या मध्यभागी, ऑप्शन डी हे आपला आन्सर, दक्षिण ध्रुव व उत्तर ध्रुव या दोघही ठिकाणी चुंबकाची चुंबकीय शक्ती सर्वात जास्त असते।